सार्वजनिक सकाळपासून सार्वजनिक कार्यक्रमातच आहोत आम्ही, परंतु आत्ताच मला बातमी मिळाली की संजय राऊतांनी एक क्लिप रिलीज केलेली आहे आणि एक स्टेटमेंट पण केलेलं आहे की INS विक्रांतसाठी जो निधी श्री किरीट सोमय्या यांनी गोळा केलेला होता तो निधी सरकारपर्यंत पोहोचला नाही. याच्यामध्ये मोठी रक्कम आहे, 52 कोटीच्या आसपास असं त्यांच्या बातमीवरून दिसत आहे. तर या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पोलीस विभाग संपूर्ण चौकशी करेल. आता संजय राऊतांवर जी ईडीने कारवाई केली त्या संदर्भात काय काय चाललंय नेमकं राजकारण? ज्या पद्धतीने संजय राऊतांवरती ईडीची कारवाई आहे, कुठल्या दिशेला चाललंय हे सगळं राजकारण? असं आहे की आम्ही नेहमी सांगत आलो की राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करणं आणि त्याच्यामधून राज्य अस्थिर करणं, सरकार अस्थिर करणं, अशा प्रकारचा जो प्रयत्न सुरू आहे केंद्र सरकारचा, तो यशस्वी होणार नाही. हे सरकार पूर्ण 5 वर्षे चालेल. मात्र सोमय्या यांनी जर पैशाचा भ्रष्टाचार केला असेल तर मग त्यांना केंद्रीय संस्थांना हे दिसत नाही आहे. त्यांनी अपील त्यांना पण केलेलं आहे की तुम्ही जर पारदर्शक पद्धतीने काम करत असाल तर या प्रकरणाची सुद्धा चौकशी करा, असं संजय राऊतांनी अपील केलेलं आहे. महाविकास आघाडी किंवा संजय राऊत सातत्यानं ईडी किंवा यांच्यावरती आरोप करत आहेत, त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक त्यांच्यावरती कारवाई होते किंवा त्या मंत्र्यांवरच कारवाई होत असते ईडीची? असं आहे की या पूर्वकाळामध्ये या केंद्रीय यंत्रणांनी अशा प्रकारची कारवाई करण्याचं स्वातंत्र्याच्या नंतर कधी आपण पाहिलं नाही. गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये किंवा काही दिवसामध्ये जे हे चाललं आहे सगळं, तर ते देशाच्या स्थिरतेच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला, अनेक ठिकाणी हत्या दिवसाढवळ्या होत आहेत, काय नेमकं? राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला नाही. कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण आपल्या जागेवर आहे, परंतु काही ठिकाणच्या या हत्या वगैरे हे जे ह्या जर गोष्टी आपण आहेत त्याच्या संदर्भात सरकार गांभीर्यानं काम करतच आहे, परंतु आज ज्या पद्धतीची आंदोलनं करून छोटे छोटे विषय काढून एक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, विघटन करण्याचा प्रयत्न केला जातो, याच्यामुळे निश्चित प्रकारे समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता तयार होणार.